सर्वांना नमस्कार. मित्रहो, निरोगी सुंदर त्वचेसाठी काही हेल्थ टिप्स आपण पाहूया. आंघोळीला जे पाणी वापरायचंय ते अतिशय गरम नसलं पाहिजे किंवा अतिशय थंड पण नसलं पाहिजे. थोडस रूम टेम्परेचरला असलेलं पाणी किंवा थोडस कोमट पाणी वापरावं, त्यानं त्वचा चांगली होते. दुसरी गोष्ट असते की तुम्ही जे साबण वापरता तो साबण खूप स्ट्रॉंग असू नये आणि सौम्य स्वरूपाचा साबण निवडला पाहिजे वापरण्यासाठी, किंवा कमीत कमी साबणाचा वापर केला पाहिजे. साबण खूप नाही वापरला पाहिजे, त्यानं काय होते त्वचा कोरडी पडायला लागते. तसंच अंग पुसणं, हे अंग पुसण्यासाठी टॉवेल हा थोडासा खरबरीत वापरला पाहिजे. एकदम टर्किश टॉवेल किंवा एकदम मऊ, त्यानं काय होईल की त्वचेवरची जी राहिलेली जे तेलकटपणा आहे तर तो निघून जाणार नाही. खरबरी त्यानं काय होईल की ते चांगल्या प्रकारे निघून जायला मदत होईल. तसंच काय केलं पाहिजे की मॉइश्चरायझर्स जर वापरता येत असतील तर ते वापरलं तर त्वचेसाठी फायद्याचं असतं. कुठल्याही स्वरूपाचे मॉइश्चरायझर वापरा. तसंच उन्हापासून जे संरक्षण करायचं असतं हे करणं अत्यंत आवश्यक आहे. आता बरेच जण म्हणतील की आम्हाला बाहेर जावं लागतं, उन्हामध्ये काम करावं लागतं, कशा प्रकारे आम्ही संरक्षण करू शकतो. तर कपडे जे असतात आपले, ते कपडे असे पूर्ण शर्ट असे लांब यायचे किंवा डोक्याला काहीतरी बांधणं, कपड्यांनं संरक्षण करणं हे सगळ्यात चांगलं. सनस्क्रीन, लोशन्स किंवा त्याच्या क्रीम्स वापरणं ही कदाचित शक्य नसेल प्रत्येकाला, परंतु कपडे चांगले वापरणं आणि पूर्ण अंग झाकेल या पद्धतीनं काळजी घेणं हे त्वचेसाठी अत्यंत आवश्यक असतं. तसंच सकस आहार घेतला पाहिजे, कारण त्वचेला ताजा आहार आणि विविध प्रकारचा आहार लागतो. कारण त्वचा सगळे व्हिटॅमिन्स, मल्टिव्हिटॅमिन व्हिटॅमिन्स, तसेच मिनरल्स, फ्रेश एलिमेंट्स, खनिज, सगळी सगळी त्याला त्वचेला गरज असते. म्हणून सकस आहार घेतला पाहिजे, पाणी भरपूर पिलं पाहिजे. पाणी कमी पडलं तर काय होईल की डिहायड्रेशन होईल, म्हणजे कोरडी त्वचा पडायला सुरुवात होईल. तसंच त्वचेला मसाज केला पाहिजे, मालिश केलं पाहिजे. फक्त हे करताना योग्य प्रकारानं करता आलं पाहिजे. नाहीतर आजकाल थोडस कशाही प्रकारानं मालिश केलं जातं. मालिश हे शास्त्रीय पद्धतीनं किंवा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून किंवा शरीराची रचना लक्षात घेऊन त्याप्रमाणे केलं पाहिजे. तसंच ताणतणाव घेतले नाही पाहिजे जसं, ताणतणाव हाताळायला शिकलं पाहिजे, कमीत कमी ताण येईल असं वागलं पाहिजे. तसंच जो व्यायाम करायचा आहे हा व्यायाम नियमितपणानं शरीराला झाला म्हणजे काय होईल की रक्तपुरवठा जो असतो हा त्वचेला चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा होईल. तसंच व्यायामानं दुसरा एक फायदा होतो की तुमच्या शरीराला जर मोशन मिळाली, हालचाल, गती मिळाली, आपण काय म्हणतो मेक युअर बॉडी इन मोशन सो दॅट यू विल कंट्रोल युअर इमोशन्स. म्हणजे इमोशन्स, ताणतणाव जर कंट्रोल करायचे असतील तर शरीराला मोशन द्या, तर इमोशन आपोआप कंट्रोल होते. अशा प्रकारे ताणतणाव कमी केला पाहिजे. एकच पथ्य आहे, धूम्रपान किंवा तंबाखूचा कुठल्याही प्रकारचा कुठल्याही स्वरूपाचा वापरलं नाही पाहिजे, कारण त्याच्यामुळं काय होतं आकाली वार्धक्याला याला वाटतं. तसंच तंबाखूमुळं काय होत असते की रक्तवाहिन्या ज्या असतात आकुंचन पावतात, मग त्यामुळं रक्त पुरवठा हा त्वचेकडचा कमी व्हायला लागतो आणि त्वचेला सुरकुत्या पडायला लागतात. तसंच त्वचेचा कलर हा निस्तेज व्हायला लागतो, थोडीशी काळसर काळसर, कारण ते जे पिगमेंट्स असतात हे जमा होतात शरीरामध्ये आणि त्वचा निस्तेज बनायला लागते. म्हणून धूम्रपान किंवा तंबाखूचं कुठलंही स्वरूप नाही वापरलं पाहिजे. मुळात आपणाला स्वतःला जी काही त्वचेचा रंग मिळालेला आहे तो आलेली गिफ्ट आहे आपला, परंतु आपण तिची काळजी कशा प्रकारे घेणार आणि तिला कशा प्रकारे टवटवीत ठेवणार, तेजस्वी ठेवणार, याच्यावर पूर्ण अवलंबून आहे. आपण त्याला काय कशा प्रकारे आपण हाताळतो, कशा प्रकारे काळजी घेतो. तर अशा प्रकारे पूर्ण हे सगळे नियम पाळून त्वचेची काळजी घेऊया, सुंदर स्मार्ट दिसूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान.